वेलकम टू फ्री ऑनलाइन फिजिक्स स्टडी बाय सिद्रेसर। सिद्रेसरांच्या फ्री ऑनलाइन फिजिक्स स्टडी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। इन दिस सेशन वी विल स्टडी एचएससी 12 फिजिक्स चैप्टर 7 वेव ऑप्टिक्स पार्ट 3। Point is polarization. In this polarization, first we will study some important points about this polarization. And first point is the electric fields of waves emitted along the x-axis by a light source like the sun, stars, or a light bulb will be in all possible directions in the yz plane. And the corresponding magnetic fields will be perpendicular to their electric fields. Such light is called unpolarized light. तर आपण कोणता पण एक लाईट सोर्स घेतला, सनलाईट असेल, ट्यूबलाईट असेल, तर या लाईट सोर्सपासून जी लाईट इमिट होते ती समजा आपण जर एक्स डायरेक्शनमध्ये एक्स ॲक्सिस डायरेक्शनमध्ये इमिट होते असं आपण जर कन्सिडर केलं त्याचा इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर, तर त्याचे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरचे व्हायब्रेशन जे आहेत हे व्हायब्रेशन्स वाय झेड या प्लेनमध्ये ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये होत असतात। आणखीन या इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टरला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड व्हेक्टर असतो। याच प्रकारच्या लाईटला आपण अनपोलराइज्ड लाईट म्हणतो, म्हणजे याच्यामध्ये लाईटचे व्हायब्रेशन जे आहेत इलेक्ट्रिक फील्डचे किंवा मॅग्नेटिक फील्डचे हे ऑल पॉसिबल डायरेक्शन्समध्ये असतात त्या प्लेनमध्ये। म्हणजे उदाहरणार्थ एक्स डायरेक्शनमध्ये जर लाईट ट्रॅव्हल होत असेल तर त्याचं व्हायब्रेशन जे आहे हे लाईटचं इलेक्ट्रिक फील्डचं व्हायब्रेशन्स वाय झेड प्लेनमध्ये होत असतं ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये। आणि इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड असतं किंवा मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर इलेक्ट्रिक फील्ड असतं, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहेत ह्याच्यामध्ये अँगल 90 degrees असतो। नेक्स्ट वन इज लाईट इज कन्स्ट्रेंड सो दॅट इट्स इलेक्ट्रिक फील्ड इज रिस्ट्रिक्टेड अलॉंग वन पर्टिक्युलर डायरेक्शन, देन इट इज कॉल्ड प्लेन पोलराइज्ड लाईट। म्हणजे उदाहरणार्थ आपण वरील केसमध्ये एक्स डायरेक्शनमध्ये लाईट जर प्रोपॅगेट होत असेल इलेक्ट्रिक फील्ड असेल त्याचं व्हायब्रेशन जे वाय झेड या प्लेनमध्ये ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये होत होतं त्याला आपण अनपोलराइज्ड लाईट म्हणायचो। पण हेच जे व्हायब्रेशन्स आहेत हेच व्हायब्रेशन्स एकाच पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये जर रिस्ट्रिक्शन केले एकाच पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये जर फिक्स केले म्हणजे एकाच पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये हे जर व्हायब्रेशन होत असतील ह्या लाईटचे इलेक्ट्रिक फील्डचे असतील किंवा मॅग्नेटिक फील्डचे तर त्या प्रकारची लाईट जे आहे त्याला आपण प्लेन पोलराइज्ड लाईट असे म्हणतो। मीन्स व्हायब्रेशन ऑफ दिस लाईट इज रिस्ट्रिक्टेड टू पर्टिक्युलर प्लेन ओनली, सिंगल प्लेन ओनली, सिंगल डायरेक्शन। दिस इज नोन ॲज प्लेन पोलराइज्ड लाईट। अ पोलराइड इज अ काइंड ऑफ सिंथेटिक प्लास्टिक सीट विच इज यूज्ड ॲज पोलरायझर। तर पोलरायझर हा जो असतो हा पोलरायझर लाईट प्लेन पोलराइज करत असतो, अनपोलराइज्ड लाईटचं प्लेन पोलराइज्ड लाईट करण्यासाठी आपण पोलरायझर वापरतो। आणि हा जे पोलरायझर आहे हा पोलरायझर सिंथेटिक प्लास्टिक सीटचा बनवलेला असतो। व्हेन अनपोलराइज्ड लाईट पासेस थ्रू अ पोलरायझर द इमर्जन लाईट इज प्लेन पोलराइज्ड। म्हणजे एखाद्या आपण पोलरायझरमधून अनपोलराइज्ड लाईट जर आपण पास केली तर त्याच्यातून पास होऊन आलेली लाईट जी आहे ही लाईट प्लेन पोलराइज्ड असते। द प्लेन कंटेनिंग द इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट इज कॉल्ड प्लेन ऑफ व्हायब्रेशन्स। तर ज्या प्लेनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टरचं व्हायब्रेशन होत असतं त्या प्लेनला प्लेन ऑफ व्हायब्रेशन म्हणायचं। द प्लेन परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ व्हायब्रेशन दॅट इज हॉरिझॉन्टल प्लेन इज कॉल्ड प्लेन ऑफ पोलरायझेशन। तर प्लेन ऑफ व्हायब्रेशनला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये असणारं प्लेन जे आहे त्याला म्हणायचं प्लेन ऑफ पोलरायझेशन। म्हणजे ज्या प्लेनमध्ये लाईटचं इलेक्ट्रिक फील्डचं व्हायब्रेशन होत असतं ते प्लेन ऑफ व्हायब्रेशन, आणि प्लेन ऑफ व्हायब्रेशनला परपेंडिक्युलर जे काही प्लेन असतं त्या प्लेनला प्लेन ऑफ पोलरायझेशन असे म्हणतात। पोलराइज्ड लाईट कमिंग टुवर्ड्स अस ऑर गोईंग अवे फ्रॉम अस विथ इलेक्ट्रिक फील्ड अलॉंग द हॉरिझॉन्टल डायरेक्शन। तर प्लेन पोलराइज लाईट आणि अनपोलराइज लाईट ह्याचं रिप्रेझेंटेशन जे आहे हे आपण असं दाखवतो। हे आहे प्लेन पोलराइज लाईटचं रिप्रेझेंटेशन, याचं व्हायब्रेशन्स एकाच पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये आहेत
या डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर डायरेक्शन असं व्हायब्रेशन होतं आहे, हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये. ही आहे प्लेन पोलराइज लाईटचं रिप्रेझेंटेशन. ह्याच्यामध्ये अनपोलराइज लाईट कमिंग टुवर्ड्स अस ऑर गोईंग अवे फ्रॉम अस, म्हणजे हा पॉईंट आहे. हा पॉईंट जे आहे, इथून लाईट रे ऑफ लाईट एकतर आतमध्ये चाललेला आहे किंवा बाहेर आला आहे. आणखीन याचे इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन जे आहेत, हे व्हायब्रेशन असं व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये आहे, हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये आहे, इन्क्लाइन डायरेक्शनमध्ये आहे, ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये हे असं व्हायब्रेशन होते लाईट. हे अनपोलराइज लाईटचं रिप्रेझेंटेशन आहे. आणखी हे प्लेन पोलराइज लाईटचं रिप्रेझेंटेशन आहे, ज्यामध्ये हा डॉट जे आहे, हा डॉट म्हणजे रे ऑफ लाईट, हे एकतर बाहेर साईडला येतो पेपरमधून किंवा आत इनवर्डला चाललेला आहे. ही लाईट रेज ही दोन्ही पण हे प्लेन पोलराइज, आणखीन हे अनपोलराइज लाईटचं रिप्रेझेंटेशन आहे. नाउ इफ द पोलराइज्ड लाईट इज मेड टू पास थ्रू अनदर पोलराइजर विथ इट्स पोलराइजिंग ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द पोलराइजिंग ॲक्सिस ऑफ द फर्स्ट पोलराइजर, नो लाईट कॅन इमर्ज ऑन द अदर साईड ॲज द सेकंड पोलराइजर. तर एका पोलराइजरमध्ये डायग्राममध्ये दाखवले बघा, ही लाईट रेज आहे, सोर्स ऑफ लाईट आहे, यातून अनपोलराइज लाईट बाहेर पडलेलं आहे, हे जे डायरेक्शन दाखवले बघा, ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये व्हायब्रेशन होतं आहे. आणि ही लाईट अनपोलराइज लाईट ह्या पोलरायझरवरती पडली, ह्या पोलरायझरवरती पडल्यानंतर ह्यातून जी लाईट पास होते पुढं, ही लाईट फक्त ज्या डायरेक्शनमध्ये हे जे ॲक्सिस आहेत त्या ॲक्सिसच्या डायरेक्शनला पॅरलल डायरेक्शनमध्ये व्हायब्रेशन तेवढीच यातून पुढं पास होतात, बाकीची सर्व व्हायब्रेशन इथं ब्लॉक होतात. त्यामुळे ह्या पोलरायझरमधनं पास होऊन गेलेली पुढं लाईट जी आहे ही फक्त व्हर्टिकली पोलराइज आहे, कारण ह्याचा डायरेक्शन ऑफ ॲक्सिस जे आहे हे व्हर्टिकल आहे, म्हणून ह्या व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये तेवढीच ही व्हायब्रेशन्स आहेत. त्यामुळे ही लाईट जी आहे ही प्लेन पोलराइज लाईट आहे. म्हणजे ही अनपोलराइज लाईट ह्या पोलरायझरमधनं पास झाल्यानंतर प्लेन पोलराइज लाईट तयार झालेली आहे. आणखीन ह्याच्यामध्ये याचं ह्या इथं पण दाखवलं ॲनिमेशनमध्ये, तर ही अनपोलराइज लाईट आहे, ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये हे व्हायब्रेशन होतं आहे. आणि यातून पास होऊन गेलेली लाईट जे आहे फक्त व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये व्हायब्रेशन जे आहे एवढीच ह्यातून व्हायब्रेशन पास झाले आहेत, कारण का ह्याचा ॲक्सिस व्हर्टिकल आहे. त्यामुळे हे बाकीचे व्हायब्रेशन्स ब्लॉक होऊन फक्त व्हर्टिकल डायरेक्शनचे व्हायब्रेशन पुढं पास झाले आहेत. आणि सेकंड पोलरायझर जे आहे हा पण व्हर्टिकल डायरेक्शनमध्येच असल्यामुळं ह्यातून पण ही व्हायब्रेशन पुढं पास झालेले आहेत. ऑन द अदर हँड इफ द पोलरायझिंग ॲक्सिस ऑफ द सेकंड पोलरायझर मेक्स अन अँगल स्मॉलर दॅन दॅट ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड ऑफ द पोलरायझर लाईट अलॉंग द डायरेक्शन ऑफ द पोलरायझिंग ॲक्सिस ऑफ द सेकंड पोलरायझर कॅन पास थ्रू. आता हा पहिला पोलरायझर जे आहे, या पोलरायझरला दुसरा पोलरायझर जर परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये असेल, म्हणजे काय या दोन्हींच्यामध्ये अँगल जे आहे 90 डिग्री असेल, तर इथून बाहेर आलेले हे व्हर्टिकल पोलराइज लाईट हे परपेंडिक्युलर असल्यामुळं ह्यातून पुढं लाईट पास होत नाही, ब्लॉक होते लाईट. पहिला पोलरायझर हा व्हर्टिकल आला आहे, दुसरा पोलरायझर हॉरिझॉन्टल होता, त्यावेळी यातून लाईट पुढं पास होत नाही आहे, ब्लॉक होते लाईट. जर वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये ॲक्सिस जर इन्क्लाइन असतील तर त्यातून थोडी लाईट पास होते. म्हणजे ज्यावेळी दोन्ही पोलरायझरचे ॲक्सिस पॅरल असतील एकमेकाला, समांतर असतील, त्याचवेळी दोन्हीमधून लाईट पास होते. जर परपेंडिक्युलर असतील तर ती लाईट पूर्णपणे ब्लॉक होते. आणि वेगळा 0 to 90 degree अँगल असेल त्यावेळी थोडी थोडी लाईट ही त्यातून पुढं पास होत असते, ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवलेलं आहे. आणखीन हा जर पहिला पोलरायझर जे आहे हा पण जसा फिरू त्या ह्या ॲक्सिसच्या डायरेक्शनमध्ये हे व्हायब्रेशन असतात. म्हणजे ॲक्सिस जर व्हर्टिकल असेल तर व्हर्टिकल डायरेक्शनमधले व्हायब्रेशन बाहेर पडतात, हॉरिझॉन्टल असेल तर हॉरिझॉन्टल. आता इथे व्हर्टिकल आहे, दुसरा पोलरायझर पण व्हर्टिकल आहे, त्यामुळं या अनपोलराइज लाईटची प्लेन पोलराइज झाल्यानंतर ह्याचं व्हायब्रेशन फक्त व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये आहेत. आणि याचा पण ॲक्सिस व्हर्टिकल असल्यामुळं ह्यातून पण ही व्हायब्रेशन पुढं पास झालेले आहेत. त्यामुळे संपूर्ण ही लाईट जी आहे पुढे ह्या दुसऱ्या सेकंड पोलरायझर जे आहे सेकंड पोलरायझरमधून पण पास झालेली आहे. ज्यावेळी आपण हा सेकंड पोलरायझर जे आहे हा सेकंड पोलरायझर आपण जर इन्क्लाइन केला, हे ट्विस्ट केला, रोटेट केला, आणखीन ह्या ॲक्सिसला जर हा ॲक्सिस जर पॅरल नसेल तर यातून आलेली लाईट जी आहे ही प्लेन पोलराइज लाईट बाहेर पहिल्या पोलरायझरमधून, आता हे आपण ट्विस्ट केला, टर्न केला, रोटेट केला, तर ह्यातली जी व्हायब्रेशन्स आहेत ही ब्लॉक होतात आणि पुढं लाईट पास होत नाही आहे याच्यामध्ये. नाउ कन्सिडर अन अनपोलराइज्ड वेव हॅविंग अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा अँड वेव व्हेक्टर के इक्वल टू 2π/λ ट्रॅव्हलिंग अलॉंग द एक्स डायरेक्शन. आपण आता इथं डायरेक्टमध्ये दाखवलं बघा, एक्स डायरेक्शनमध्ये अनपोलराइज लाईट जे आहे अनपोलराइज लाईट चाललेली आहे, त्यामध्ये त्याचा ओमेगा ही फ्रिक्वेन्सी आहे आणि वेव व्हेक्टर जे आहे के हा 2π/λ आहे, ट्रॅव्हलिंग अलॉंग एक्स ॲक्सिस, एक्स डायरेक्शन. एक्स डायरेक्शनमध्ये ही वेव चाललेली आहे अनपोलराइज लाईट. इथं पण दाखवलेलं आहे ही इन्सिडंट अनपोलराइज लाईट आहे,
असं सिम्बॉल आहे, यामधून हा पहिला पोलराइजर आहे ज्यामध्ये लाईट इन्सिडेंट झालेलं आहे. द मॅग्निट्यूड ऑफ इट्स इलेक्ट्रिक फील्ड, आता यामध्ये जी अनपोलराइज लाईट आहे याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड जे आहे, हा इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू जी आहे मॅग्निट्यूड, ही आपण ई इक्वल टू ई नॉट साईन ऑफ के एक्स मायनस ओमेगा टी अशी आहे. द इंटेन्सिटी ऑफ वेव आफ्टर पासिंग थ्रू द पोलरायझर विल बी प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इट्स ॲम्प्लिट्यूड, दॅट इज ई नॉट कॉस फाय स्क्वेअर. तर हा जे पोलरायझर आहे, ही लाईट यावरती इन्सिडेंट झाली, हा पोलरायझर आहे, या पोलरायझरमधून लाईट जे आहे इन्सिडंट झाल्यानंतर पास होऊन गेलेली पुढे लाईट जे आहे, इथं पोलरायझर आहे फर्स्ट पोलराइज, ही अनपोलराइज लाईट आहे, ह्या पोलरायझरमध्ये पास झाल्यानंतर पुढे ती प्लेन पोलराइज झालेली आहे. त्याच्यामध्ये ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये हे दाखवलं जातं वेगवेगळ्या कलरनं, ग्रीन कलर, रेड कलर, ब्ल्यू कलर वगैरे, हे ऑल पॉसिबल डायरेक्शनमधले व्हायब्रेशन्स आहेत. आणि हा जे पोलरायझर आहे ह्याचे ॲक्सिस हॉरिझॉन्टल असल्यामुळे फक्त हॉरिझॉन्टल डायरेक्शनमधले लाईट पुढे गेलेले पास होऊन, तर ह्यातून पास होऊन जे पुढे गेलेलं लाईट जे आहे ही प्लेन पोलराइज लाईट आहे. इथं पण दाखवलं आहे ह्यातून जे पुढे पास होऊन गेल्यानंतर लाईट आहे ही फक्त एकाच डायरेक्शनमध्ये याचे व्हायब्रेशन्स आहेत, ही प्लेन पोलराइज लाईट आहे. फर्स्ट पोलरायझर आहे, ह्यातून जी अनपोलराइज लाईट पास झाली पुढे गेल्यानंतर ही प्लेन पोलराइज झालेली आहे. ही जी प्लेन पोलराइज लाईट आहे, या प्लेन पोलराइज लाईटची ॲम्प्लिट्यूड जी आहे ही ॲम्प्लिट्यूड प्रोपोर्शनल टू ई नॉट कॉस फाय स्क्वेअर याला असते, प्रोपोर्शनल असते. लेट अस नाऊ कन्सिडर द लिनियरली पोलराइज्ड वेव इमर्जिंग फ्रॉम फर्स्ट पोलरायझर विथ इलेक्ट्रिक फील्ड ई वन. आता ह्या पहिला पोलरायझर जे आहे, ह्या पहिल्या पोलरायझरमधून बाहेर पडलेली लाईट जे आहे इमिट झालेली लाईट, याचं इक्वेशन आहे ई वन इक्वल टू जे कॅप ई टेन साईन के एक्स मायनस ओमेगा टी, वेअर ई टेन इज द ॲम्प्लिट्यूड ऑफ दिस पोलराइज्ड वेव. म्हणजे अनपोलराइज वेव ह्या पोलरायझरवरती पडल्यानंतर त्यातून प्लेन पोलराइज झाली, आणि ही प्लेन पोलराइज वेव जी आहे याची ॲम्प्लिट्यूड ई टेन येते, आणि याचं इक्वेशन जे आहे ई वन इक्वल टू जे कॅप ई टेन साईन के एक्स मायनस ओमेगा टी असं येतं. ॲनिमेशन दाखवले व अनपोलराइज लाईट, इथं ह्या हॉरिझॉन्टल डायरेक्शनमधला हा पोलराइड आहे, यातून फक्त हॉरिझॉन्टल डायरेक्शनमधली लाईट पुढे पास झालेली आहे. द इंटेन्सिटी ऑफ द पोलराइज्ड वेव इज गिवन बाय, आता जे अनपोलराइज लाईट जे आहे, अनपोलराइज लाईट फर्स्ट पोलराइड जे आहे, फर्स्ट पोलराइडमधून पास झाल्यानंतर प्लेन पोलराइज होईल, त्या प्लेन पोलराइज लाईटची इंटेन्सिटी जी आहे ही इंटेन्सिटी त्याच्या ॲम्प्लिट्यूडवरती डिपेंड असते. तर आय वन जी इंटेन्सिटी ऑफ फर्स्ट पोलराइडवरची प्रोपोर्शनल टू फर्स्ट पोलराइडची मधून पास झालेली लाईट जे आहे त्याचं इलेक्ट्रिक फील्डची ॲम्प्लिट्यूड जे आहे ई टेन स्क्वेअर ह्या प्रोपोर्शनल आहे. वेव पासेस थ्रू सेकंड पोलरायझर हूज ॲम्प्लिट्यूड इज नाऊ ई टेन कॉस थीटा अँड इट्स इंटेन्सिटी इज ई आय टू प्रोपोर्शनल टू ई ट्वेंटी स्क्वेअर. म्हणजे पहिल्या पोलरायझरमधून लाईट पुढे पास झाली, परत सेकंड पोलरायझरवरती इन्सिडेंट झाली, त्या सेकंड पोलरायझरमधून पण लाईट परत पास होऊन बाहेर आलेली जी लाईट आहे त्याची इंटेन्सिटी आय टू प्रोपोर्शनल टू ई ट्वेंटी स्क्वेअर. तर इलेक्ट्रिक फील्ड सेकंड पोलरायझर जे आहे, सेकंड पोलरायझरमधून इलेक्ट्रिक फील्ड जो वेक्टर बाहेर पडला आहे त्याची इंटेन्सिटी ई ट्वेंटी आहे. फर्स्ट पोलराइडमधून जे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर बाहेर पडला त्याची इंटेन्सिटी हा ई वन झिरो आहे. नाऊ सेकंड पोलराइडची आय टू जे आहे हे प्रपोर्शनल टू ई ट्वेंटी स्क्वेअर आहे, जे आहे हे ई ट्वेंटी म्हणजेच ई टेन स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा येतं. त्यानंतर आय टू इक्वल टू आणि हे जे आहे ई टेन स्क्वेअर हे आय वन आहे, इथं आय वन इक्वल टू ई टेन स्क्वेअर आहे, म्हणून आय टू इक्वल टू आय वन कॉस स्क्वेअर थीटा. आणि हा जे आहे दिस इज नोन ॲज मॉलस लॉ विच गिव्ज द इंटेन्सिटी ऑफ लिनियरली पोलराइज्ड वेव आफ्टर इट पासेस थ्रू पोलराइझर. हा मॉलस लॉ जे आहे हा पोलराइजमधनं बाहेर पडलेली लाईट जे त्याची इंटेन्सिटीचं इक्वेशन देतो आय टू इक्वल टू आय वन कॉस स्क्वेअर थीटा. दिस इज मॉलस लॉ. नेक्स्ट पॉइंट इज पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन. तर आपण इथं पोलरायझेशन जे आहे रिफ्लेक्शन मेथडनं प्लेन पोलराइज लाईट मिळवायची आहे, ती मेथड आपण पाहायची आहे. याला याच्यामध्ये परत आपण ब्रेस्टर्स लॉ आपण पाहणार आहोत. कन्सिडर दिस डायग्रॅम अँड इन दिस केस वेन लाईट इज इन्सिडंट ॲट अन अँगल ऑन बाउंड्री बिटवीन टू ट्रान्सपरंट मीडिया हॅविंग रिफ्रॅक्टिव इंडायसेस एन वन अँड एन टू part of it gets refracted and the rest gets reflected. तर इथं ही बाउंड्री आहे, या दोन बाउंड्रीचे इकडचे मीडियम आहे रिफ्रॅक्टिव इंडेक्स एन वन आहे, या मीडियमचा रिफ्रॅक्टिव इंडेक्स एन टू आहे, आणि याच्यावरती ही अनपोलराइज लाईट इन्सिडेंट झालेली आहे. अनपोलराइज लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर यातली
पार्टली लाईट रिफ्लेक्ट झालं आहे, रिमेनिंग लाईट रिफ्रॅक्ट झालं आहे. इथं पण ॲनिमेशन दाखवलं आहे, हा रे इन्सिडेंट झालेला आहे, थोडासा रे रिफ्लेक्ट झाला आहे, थोडा रे रिफ्रॅक्ट झालेला आहे. ह्या मीडियममध्ये रिमेनिंग रे हा इन्सिडेंट रे पार्टली रिफ्लेक्ट झाला आहे, पार्टली रिफ्रॅक्ट झाला आहे. द रिफ्लेक्टेड अँड रिफ्रॅक्टेड रे डू नॉट हॅव इक्वल मॅग्निट्यूड अँड आर पार्शियली पोलराइज्ड. आता ही जे इन्सिडेंट रे आहे, यानंतर हा रे रिफ्लेक्टेड आणि रिफ्रॅक्टेड जे आहेत ह्यांची इंटेन्सिटी इक्वल असते, अनइक्वल असते. म्हणजेच काय, 100% हे जे इन्सिडेंट रे आहे त्यातला पार्शियली म्हणजे 20% रिफ्लेक्शन होऊ शकतो, 80% रिफ्रॅक्शन होऊ शकतो, किंवा 80% रिफ्लेक्शन होऊ शकतो, 20% रिफ्रॅक्शन होतो, डिपेंडिंग अपॉन दिस मीडियम. हे मीडियममध्ये डिपेंड असतं. आणि ह्या दोन्ही ज्या लाईट आहेत, रिफ्लेक्टेड अँड रिफ्रॅक्टेड, ह्या दोन्ही पण लाईट प्लेन पोलराइज लाईट असते. आणि इन्सिडेंट रे जे आहे हा इन्सिडेंट रे अनपोलराइज लाईट आहे. रिफ्लेक्टेड आणि रेड आणि रिफ्रॅक्टेड लाईट जे ही पार्शियली पोलराइज्ड लाईट आहेत. फॉर अ पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स थीटा बी, द रिफ्लेक्टेड वेव इज कम्प्लीटली प्लेन पोलराइज्ड विथ इट्स इलेक्ट्रिक फील्ड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर, व्हाइल द रिफ्रॅक्टेड वेव इज पार्शियली पोलराइज्ड. आता ज्यावेळी हा अँगल ऑफ इन्सिडन्स जे आहे, हा अँगल ऑफ इन्सिडन्स थीटा बी असेल, हा अँगल ऑफ इन्सिडन्स जे वाढत गेला आहे, हा अँगल ऑफ इन्सिडन्स थीटा बी ज्यावेळी होईल, त्यावेळी ही रिफ्लेक्टेड लाईट जे आहे आणि रिफ्रॅक्टेड लाईट जे आहे, रिफ्लेक्टेड लाईट कम्प्लीटली प्लेन पोलराइज असते. ही रिफ्लेक्टेड इथं लाईट आहे, ही कम्प्लीटली प्लेन पोलराइज आहे, आणि रिफ्रॅक्टेड लाईट पार्शियली पोलराइज रे आहे. इथं यामध्ये ॲनिमेशनमध्ये दाखवलेलं आहे, हा अँगल ऑफ इन्सिडन्स जे आहे, हा अँगल ऑफ इन्सिडन्स वाढत गेल्यानंतर ह्याची प्युअरिटी वाढत जाते. आणखीन प्युअरिटी वाढत गेल्यानंतर एका पर्टिक्युलर अँगलला, म्हणजे थीटा बी जे अँगल ऑफ इन्सिडन्स ज्यावेळी थीटा बी असेल, ह्या थीटा बीला हे रिफ्लेक्टेड लाईट ही कम्प्लीटली प्लेन पोलराइज असते. इथं कम्प्लीटली पोलराइज लाईट आहे, आणि रिफ्रॅक्टेड लाईट जी आहे ही पार्शियली पोलराइज लाईट आहे. आणि इन्सिडेंट रे हा अनपोलराइज लाईट होता. दिस थीटा बी पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स इज कॉल्ड द ब्रेस्टस अँगल. हा थीटा बी जे अँगल आहे, आपण ब्रेस्टस अँगल म्हणतो. आपण हा या पर्टिक्युलर अँगलला ही लाईट रिफ्लेक्टेड लाईट प्लेन पोलराइज असते 100%, आणि रिफ्रॅक्टेड लाईट पार्शियली प्लेन पोलराइज असते. फक्त ह्या थीटा बी अँगलला, हा थीटा बी सोडून वेगळ्या अँगलला ही लाईट रिफ्लेक्टेड लाईट जे 100% पोलराइज नसते. फक्त थीटा बी अँगलला ही लाईट जे आहे, रिफ्लेक्टेड लाईट इज 100% प्लेन पोलराइज लाईट. मीन्स इफ दिस अँगल ऑफ इन्सिडन्स इज थीटा बी, देन ओनली दिस रिफ्लेक्टेड लाईट इज 100% प्लेन पोलराइज लाईट, नॉट फॉर ऑल अदर अँगल्स. For this angle of incidence, the refracted and reflected rays are perpendicular to each other. तर हा थीटा बी अँगल जे आहे, ब्रेस्टस अँगल, या अँगलसाठी रिफ्लेक्टेड आणि रिफ्रॅक्टेड रेज आहेत, हे दोन्ही रेज एकमेकाला परपेंडिक्युलर असतात, त्याच्यामधला अँगल 90 degree असतो. फ्रॉम द फिगर, फॉर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन थीटा आर, वी हॅव थीटा बी प्लस थीटा आर इक्वल 90. तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जे आहे, अँगल बिटवीन रिफ्रॅक्टेड रे नॉर्मल हा थीटा आर आहे, आणि अँगल ऑफ इन्सिडन्स तर थीटा बी आहे, ब्रेस्टस अँगल. ह्या दोन्ही अँगलचे ॲडिशन जे आहे, हे 90 degree येते. फ्रॉम लॉ ऑफ रिफ्रॅक्शन वी हॅव स्नेल्स लॉ जे आहे, N1 sin I = N2 sin R. पण इथं N1 sin I च्या ठिकाणी आपण थीटा बी घेतला आहे, कारण अँगल ऑफ इन्सिडन्स इथं थीटा बी आहे. N2 sin R, इथं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर जे आहे, आरच्या ठिकाणी थीटा आर आहे, म्हणून आपण थीटा आर टाकलं आहे. N1 sin θ B = N2 sin θ R. पण थीटा आर जे आहे, इथं पण ह्या इक्वेशनवरून थीटा आर इक्वल टू 90 - θ B येतं, ज्यावरून आपण थीटा आरची वेळ टाकली 90 - θ B. साईन 90 - θ B हे कॉस थीटा बी येतं, आणि हा कॉस थीटा बी अँगल इकडं डिवाइड केला तर साईन थीटा बी आपण कॉस थीटा बी हे टॅन थीटा बी येतं, आणि हे N1 इकडं आणलं तर N2 / N1 येतं. म्हणून N2 / N1 = tan θ B, ऑर दिस थीटा बी इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ N2 / N1. दिस इज नोन ॲज ब्रेस्टस लॉ, याला आपण ब्रेस्टस लॉ म्हणतो. त्याच्यामध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स जे आहे, तर थीटा बी झाल्यानंतर रिफ्लेक्टेड आणि रिफ्रॅक्टेड रे याच्यामध्ये 90 degree अँगल असतो. आणखीन रिफ्लेक्टेड रे हा 100% प्लेन पोलराइज लाईट असते, रिफ्रॅक्टेड लाईट ही जे ही पार्शियली प्लेन पोलराइज असते. हा अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवत गेल्यानंतर हा रिफ्लेक्टेड रे ह्याची प्युअरिटी पोलरायझेशन जे वाढत जाते, आणि ज्यावेळी हा अँगल थीटा बी होईल त्यावेळी ही रिफ्लेक्टेड लाईट 100% प्लेन पोलराइज लाईट असते, आणि ही जी इन्सिडेंट लाईट आहे ही अनपोलराइज लाईट आहे. म्हणजे काय, इन्सिडेंट लाईट ही अनपोलराइज लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर रिफ्लेक्टेड लाईट आपल्याला कम्प्लीटली प्लेन पोलराइज मिळते. द फेनॉमिनॉन ऑफ पोलरायझेशन
by reflection is used to cut out glare from the reflecting surface using special glasses, sunglasses. तर लाईटची जी जास्त इंटेन्सिटी आहे ग्लेअर हा कट करण्यासाठी, तर आपण हा पोलरायझेशन जे आहे हा पोलरायझेशन कन्सेप्ट आपण सनग्लासेसमध्ये वापरतो. नेक्स्ट पॉईंट इज इंटरफेरन्स. इन दिस इंटरफेरन्स थॉमस एंग्स फर्स्ट प्रपोज्ड इंटरफेरन्स ऑफ लाईट वेव्स इन 1801. तर सायंटिस्ट थॉमस एंग जे आहेत यांनी लाईटचा इंटरफेरन्स होतं हे 1801 फर्स्ट एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलेलं आहे. त्यामध्ये नाऊ कन्सिडर दिस लाईट. अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन ऑफ पिल वेन टू ऑर मोर वेव्स ओवरलॅप द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल ऑफ द मिडियम ॲट अ गिवन पॉईंट इज द सम ऑफ द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल प्रोड्यूस्ड बाय इंडिव्हिज्युअल वेव्स. दिस इज कॉल्ड इंटरफेरन्स. तर सुपरपोजिशन प्रिन्सिपल जे आहे ह्या सुपरपोजिशन प्रिन्सिपलनुसार दोन जे रिझल्टंट वेव्ह असतात त्या वेव्ह जर मिक्स झाल्या तर त्यांचं रिझल्टंट वेव्ह जे आहे ही रिझल्टंट वेव्ह ही व्हेक्टर सम असते त्या दोन्हींची. हे इंटरफेरन्स प्रिन्सिपल आहे सुपरपोजिशनचं प्रिन्सिपल. S1 and S2 are sources of waves of the same wavelength and amplitude and are in phase with each other. इथं S1 आणि S2 जे हे दोन लाईट सोर्सेस आहेत ह्या दोन लाईट सोर्सची वेवलेंथ ॲम्प्लिट्यूड आणि फेज जे आहे दोन्ही वेवची सेम आहे. आणि अशा दोन ह्या ज्या वेव्ज आहेत ह्या वेव जर मिक्स होत गेला तर काय होतं, काही ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि काही ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो. तर याच्यामध्ये ही वेव्ज पहिल्या सोर्सपासून निघालेली दुसऱ्या सोर्सपासून निघालेली ह्या दोन्ही वेव मिक्स झाल्या आहेत आणि काही ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो, काही ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह होतो, काही ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो. या ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेला आहे. हा पहिला लाईट सोर्स आहे, हा दुसरा लाईट सोर्स आहे. ह्या दोन्ही लाईट सोर्सपासून इमिट झालेल्या ज्या वेव्ज आहेत ह्या मिक्स होतात आणि मिक्स झाल्यानंतर पुढे जे आहेत हे कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होऊन आपल्याला ब्राईट आणि डार्क जे फ्रिंजेस हे आपल्याला मिळतात. इथं आता पॉइंट्स वेअर द क्रस्ट ऑफ वन वेव कोइन्साइड्स विथ द क्रस्ट ऑफ अनदर वेव अँड वेअर द ट्रफ ऑफ वन वेव कोइन्साइड्स विथ ट्रफ ऑफ अनदर वेव आर शोन बाय ब्ल्यू डॉट्स. ॲट दीज पॉइंट्स द डिस्प्लेसमेंट इज मॅक्झिमम अँड इज ट्वाईस दॅट फॉर ईच वेव दीज पॉइंट्स ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. म्हणजे दोन वेव जे मिक्स झाल्यात त्या दोन वेवचं क्रस्ट क्रस्ट जर मिक्स असेल किंवा ट्रफ ट्रफ ज्या ठिकाणी मिक्स झाले हे ब्ल्यू कलर दाखवले. इथं जिथं जिथं क्रस्ट क्रस्ट ट्रफ ट्रफ इतर एकत्र झाले बघा ह्यामध्ये दाखवले हे ब्ल्यू कलरचं. इथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाल्यानंतर आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटीची इथं फ्रिंज किंवा बँड्स पाहायला मिळतो. यामध्ये पॉइंट्स वेअर द क्रस्ट ऑफ वन वेव इज कोइन्साइड्स विथ ट्रफ ऑफ अनदर आर शोन बाय रेड डॉट्स. At these points, the displacement is zero. These are points of destructive interference. तर एका वेवचं क्रस्ट दुसऱ्या वेवचं टफ जर मिक्स झालं तर रिझल्टंट वेव झिरो इंटेन्स तयार होते, त्याला आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो म्हणतो. आपण इथं रेड डॉट दाखवले बघितलं तर ही डार्क लाईन, एक डार्क लाईन एक डॉटेड लाईन. डार्क लाईन हे क्रस्ट आहे, डॉटेड लाईन टफ आहे. क्रस्ट टफ एकत्र आले हे जे सगळे रेड पॉईंट्स आहेत, तिथं क्रस्ट टफ एकत्र आले हे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. हे सगळे पॉईंट सर्व रेड डॉटचे हे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहेत आणि ब्ल्यू डॉट जे हे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. ज्यामध्ये डार्क लाईन जे क्रस्ट आहे, डॉटेड लाईन जे ट्रफ आहे, इथं ह्या ब्ल्यू बघा दोन डार्क लाईन किंवा दोन डॉटेड लाईन एकत्र आले, डॉटेड लाईन एकत्र आले म्हणजे एकतर क्रस्ट क्रस्ट किंवा ट्रफ ट्रफ एकत्र आले. आणखीन इकडं रेड डॉटला बघा, एक डार्क लाईन एक डॉटेड लाईन म्हणजेच काय, क्रस्ट आणि ट्रफ एकत्र आले. त्यामुळं इथं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होतो आणि नो लाईट झिरो इंटेन्सिटी. अँड फॉर कन्स्ट्रक्टिव्ह मॅक्झिमम इंटेन्सिटी लाईट ते जिथं दोन सोर्स जे आहे इथं इथं पण दाखवलं आहे ॲनिमेशनमध्ये. हे दोन लाईट सोर्स आहेत, ह्या दोन लाईट सोर्समधून लाईट वेव्ज इमिट झालेले आहेत. ह्या दोन्ही लाईट वेव मिक्स झाल्यानंतर बघा इथं ह्या वन सोर्सपासून दोन लाईट सोर्स तयार केलेत आणि लाईट सोर्स हे पुढे लाईट वेव असतील तशा मिक्स झालेले आहेत. मिक्स होऊन आपल्याला इथं डॉट्स मिळाले आहेत कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्हचे. आणि त्याच्यामुळे इथं ह्या स्क्रीनवरती असे फ्रिंजेस मिळतात आपल्याला, ब्राईट डार्क असे फ्रिंजेस पाहायला मिळतात आपल्याला. ह्याच्यामुळं कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समुळं कन्स्ट्रक्टिव्ह जिथं इंटरफरन्स झाला तिथं ब्राईट मिळतं आणि डिस्ट्रक्टिव्हला डार्क मिळतं नो लाईट. त्यामुळे इथं ब्राईट डार्क ब्राईट डार्क फ्रिंजेस इथं पाहायला मिळतात या कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समुळं. नेक्स्ट पॉईंट आहे
coherent sources of light. तर दोन coherent sources आपण कधी म्हणायचं, तर two sources which emit waves of the same frequency having constant phase difference independent of time are called coherent sources. तर दोन जे sources आहेत त्यामधून जे वेव इमिट होतात त्या वेवची फ्रिक्वेन्सी हॅविंग कॉन्स्टंट फेज डिफरन्स, फ्रिक्वेन्सी सेम असेल आणि फेज डिफरन्स जे दोन वेवमधला हा नेहमी कॉन्स्टंट असेल किंवा झिरो असेल आणि तो इनडिपेंडंट ऑफ टाईम असेल, तर त्या दोन सोर्सेसला आपण कोहिरंट सोर्सेस असं म्हणायचं. ह्या डायग्राममध्ये दाखवलेवा ह्या जे वेव्ज आहेत ह्या एक समान ह्यातला कॉन्स्टंट फेज डिफरन्स आहे आणि इथं एक समान कॉन्स्टंट फेज डिफरन्स नाही आहे, हे इनकोहिरंट सोर्स आहेत आणि हे कोहिरंट सोर्सेस आहेत. तर हा कोहिरंट सोर्स म्हणजे त्यामधली फ्रिक्वेन्सी जी आहे सेम असते, आणखीन फेज डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो दोन वेवमधला किंवा दोन पक्षी जास्त वेव असतील तरी पण. इथं फेज डिफरन्स कॉन्स्टंट नाही त्यामुळे हे इनकोहिरंट आहे, इथं फेज डिफरन्स कॉन्स्टंट हे कोहिरंट आहे. तर आपण कोहिरंट सोर्स जे मिळवतो दिस क्रायटेरिया कॅनॉट बी सॅटिस्फाईड फाईड बाय टू इंडिपेंडंट प्रायमरी सोर्सेस. म्हणजे आपण दोन लाईट वेव जे मिळणार आहे या दोन लाईट वेव आपण दोन वेगवेगळ्या इंडिपेंडंट प्रायमरी सोर्सपासून आपण लाईट वेव जर मिळवल्या तर त्याचा आपण कोहिरंट सोर्स बनवू शकत नाही, कारण त्यामध्ये थोडासा फ्रिक्वेन्सीमध्ये फरक असू शकतो म्हणून हे कोहिरंट होऊ शकत नाही. त्यासाठी आपण दस टू ऑप्टेन सस्टेंड इंटरफेरन्स पॅटर वन युजली ऑप्टेन टू सेकंडरी सोर्सेस फ्रॉम द सेम प्रायमरी सोर्स ॲज इज डन इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. तर आपण इथं एकाच सोर्सपासून आपण दोन वेगवेगळे सेकंडरी सोर्स बनवतो, एकाच सोर्सपासून आलेली लाईट जी आहे ही आपण दोन वेगवेगळ्या पिन होल्डवरती किंवा दोन स्लिटवरती टाकून त्या दोन आपण सेपरेटली व्हर्च्युअल सोर्सेस किंवा सेकंडरी सोर्सेस बनवून त्या सेकंडरी सोर्सेसपासून आलेली लाईट जी आहे ही आपण मिक्स करून इंटरफेअर करून आपण कोहिरंट सोर्सेस बनवतो आणि त्यामध्ये तो आपल्याला कॉन्स्टंट फेज डिफरन्स मिळतो. म्हणून आपण एकाच प्रायमरी सोर्सची आलेली लाईट दोन वेगवेगळ्या सेकंडरी सोर्सवर टाकून आपण त्या सेकंडरी सोर्सची लाईट जी ही आपण इंटरफेअर करतो आणि त्यामध्ये आपल्याला कोहिरंट सोर्सेस मिळतात. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड कीप वॉचिंग व्हिडिओज अँड फॉर अदर व्हिडिओज सी डिस्क्रिप्शन बॉक्स ऑफ दिस व्हिडिओ. And don't forget to subscribe, like, and share.